away and they are stuck due to unavoidable circumstances and traffic in the city. Everybody is aware of the buzzing city of this, the condition of this city. I request you to kindly be patient. We have our sinners divine ready to welcome you and will begin the show very soon. I'm really sorry once again on behalf of the city of this buzzing chaos. Thank you. We can now make the end of our long, long, long wait. It is not the world that matters, but how attached you are to it, was one of the favorite quotes of late Shankarji Palsikar. I warmly welcome everybody to the National Gallery of Modern Art, and may I now request the dignitaries to please come upon the stage. Shri Kiran Nagarkarji, Aloy, please. Shanta Gokhale, Pandit Satyashil Deshpande, may I request the dignitaries to please sit. Kindly allow our Ushna Palsikar. And the convener of the exhibition, Prabhakar Kolte, to kindly come upon the stage. I warmly welcome everybody of you. It's a great honor to be on this dais. When sir requested me, Manjari, can you compare this on the 23rd evening? And I was literally waiting for the last 15 days for this day to arrive. And it's been a great pleasure to welcome you all here on the dais. I now request Professor Kolte to kindly come and talk a little bit about the exhibition and his concepts. To be frank, after seeing you all over here, I am overwhelmed. And when I become overwhelmed, I speak in my mother tongue. So let me speak in my mother tongue. सरांनी ही जी काही दिसते तुम्हाला हे सगळं पळशीकर सरांमुळे आहे असं मी समजतो. तुम्हा लोकांचा देवावर विश्वास आहे किंवा नाही हे मला माहीत नाही, माझा नाही आहे, पण माझा माणसातल्या देवावर विश्वास आहे. आणि पळशीकर हे असे एक माणूस होते की त्यांच्यात देव वस्तीला होता असं मी समजतो. आणि ते नेहमी म्हणायचे, नाहम मनुष्यो न च देव यक्षो ना ब्राह्मण वैश्य शूद्र, असं सगळ्या जाती धर्माच्या पलीकडे पोचलेले हे ग्रस्त होते. त्यांचा सहवास आम्हाला लाभला, त्यांचं शिकवणं आम्हाला लाभलं. त्यांनी जे शिकवलं तेच आम्ही पुढे नेत आहोत. आम्ही काही फार त्याच्यात मोठी काही जमा केली असं वाटत नाही. परंतु पळशीकर असे ग्रस्त होते की ते उभे राहिले की आम्हाला वाटायचं की आज काहीतरी ज्ञानाचा स्पर्श होणार आहे. तुम्ही आता जे कॅटलॉग आम्ही काढलेला आहे त्याच्यात त्यांचे तीन धडे आहेत, धडेच म्हणतो मी त्यांना, लेख नव्हे. आणि ते जेवढे चित्रकलेविषयी आहेत त्याहून अधिक जीवनाविषयी आहेत. आणि त्यावरून तुम्हाला लक्षात येतं की पळशीकर हे एक्स्ट्रॉर्डनरी आहेत. त्यांचा अभ्यास दांड काय म्हणजे ज्ञानेश्वरी तुकारामापासून संस्कृतातल्या गोव्या आणि अगदी आदिवासींची अहिराणी भाषेतल्या कविता इथपर्यंत. आणि त्यांच्याकडे स्वतंत्र एक अशी जी एक बुद्धिमत्ता होती की कुठल्याही गोष्टीचं ज्याला ट्रान्सलेशन आपण म्हणू, ट्रान्सफॉर्मेशन म्हणू, ते फार सहज लिहिल्या करत असत. पर्टिक्युलरली जेव्हा त्यांनी हे पेंटिंग E=MC² इथे लावलेलं आहे तेव्हा त्यांच्याकडे एक ग्रस्त आले आणि त्यांना त्यांना विचारलं हे तुम्ही E=MC² ह्याच्यात काही सायन्स वगैरे दाखवलं आहे का तुम्ही?
तर ते त्यांनी त्यांना सांगितलं की नाही मी इक्वल टू एम सी स्क्वेअर हे त्याचं टायटल आहे. आता ते जे टायटल आहे ते तुम्ही शोधायला जाऊ नका, ते टायटल आहे ते ओळख पटण्यासाठी आहे. तुम्ही ते चित्र पाहत राहा तर कदाचित तुम्हाला काही समजण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे तसं नाही, पाहिलं की चित्र कळलं पाहिजे. मग एवढं जर का तुम्हाला कळतं तुम्हीच फोन करा. पाहिलं की चित्र कळलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं तुम्हीच फोन करा आणि ते बघा काय होतं. तर अशा या छोट्या छोट्या गोष्टी भरपूर आहेत. पण पळशीकरांचा जो विश्वास होता स्वतःवरचा तो प्रचंड होता आणि त्या विश्वासाच्या जोरावर म्हणजे ते वर्गात असताना आम्हाला कधी रागवले तरी आम्हाला थोडा रागही येत असे, आम्हालाच का रागवता. पण त्यांच्या मनात आमच्याविषयी काहीतरी कळकळच होती. त्या कळकळीनेमुळे आज मी इथे आज तुमच्यासमोर उभा आहे असं मला वाटतं. सरांना विद्यार्थ्यांबद्दल जी कळकळ होती ती त्यांच्यापैकी अनेक विद्यार्थी त्यांचे विद्यार्थी आज इथे मला दिसत आहेत. सो व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू इज धिस, पळशीकर वॉज डिफरंट टीचर. देर वर लॉट मेनी गुड टीचर्स. हिज टीचर्स वॉज अहिवासी अँड धोपेश्वरकर अँड नगरकर एटसेट्रा. बट वॉट ही लर्न फ्रॉम देम ही हॅज ट्रान्सफॉर्म टू अदर्स. त्यांच्याविषयी बोलताना खरंच शब्द आपल्याला कमी वाटतात. म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत असं मला असं वाटतं. त्यांच्याविषयी मी खूप लिहू शकतो पण त्यांच्याविषयी बोलणार काय. म्हणजे जसं तुम्ही तुमच्यातले जे देव मानतात ते जेव्हा देवासमोर उभे राहतात तेव्हा काय येतं त्यांच्यामध्ये, ते काय भाष्य करतात किंवा ते काय संवाद करतात. तर असा संवाद पळशीकर करत असत आणि तो स्वतःशी, देवाशी नव्हे. आणि हा स्वतःशी करणारा त्यांचा जो संवाद होता तो मला जे काही ज्ञान झालं त्यांच्याकडून तेव्हा त्यांच्यावर मी सर एक साक्षात्कार नावाचा लेख मी आज तुम्हाला पुस्तकात सापडेल तर त्याच्यात तुम्हाला त्याची अनुभूती येईल की सर ही काय विलक्षण व्यक्ती होती. मित्रांनो, आज शांता गोखले आम्ही त्यांना कल्चरल क्रिटिक म्हणतो, त्यांनी बरेचदा चित्रकलेवरसुद्धा फार सुसंगत आणि सौम्य भाषेत लिहिलेलं आहे. किरण त्यांची कादंबरी मी मला वाटतं कॉलेजात असताना वाचली होती, 743 असं थोडंसं विक्षिप्त नाव घेऊन त्यांनी जी लिहिलेली आहे तिचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन पण झालं. ही व्यक्ती इथं फार कमी लोकांना माहिती आहे पण सगळे जर्मन देश त्यांना ओळखतो कारण जर्मनीतला हायेस्ट अवॉर्ड त्यांना देण्यात आलेला आहे. ते मराठीमध्ये लिहित नाहीत ते, अर्थात जर्मनीमध्ये पण लिहित नाहीत ते, इंग्रजीमध्ये लिहितात. पण त्यांची सगळी पुस्तकं जर्मन भाषेत ट्रान्सलेट. आमचे गणेश हलोई हे आजचे जे सिनियर मोस्ट आर्टिस्ट आहेत पद्मसी आलेले आहेत तिथे, तसेच हे गणेश हलोई हे बंगालमधले कलकत्त्याला राहतात आणि ते अत्यंत उत्कृष्ट चित्रकार आहेतच. हे सर्टिफिकेट मी द्यायला नकोच, सगळ्या जगाने दिलेलं आहे. परंतु ते कलाशाळेत तिथल्या गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी नोकरी केली आणि आता ते स्वतंत्रपणे आपलं काम. त्यांच्याबरोबर सत्यशील देशपांडे कुमारांचं शिष्यत्व लाभलेलं आहे त्यांना. ह्याच्यापासून वेगळं आणखीन काय, शिष्यत्व लाभणं म्हणजे नोबेल प्राईज मिळण्यासारखंच आहे आणि ते कुमारांचं. आणि अलोक आज नियती आहे ते उषणा आहे, उषणा इथे आहे, नियती अलोक आणि पळशीकर कुटुंबीय इथे आहे. आणि आपण सगळे आहात हे सगळं हे पाहताना मला असं वाटतं हे एक मोठं कुटुंब आहे आणि आपण त्या कुटुंबाचे सदस्य आहोत सगळे. आणि हे सदस्यत्व आपण टिकून ठेवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आपण चित्रकलेवर चित्रकारांवर प्रेम करणं, त्यांना आपल्या कुटुंबात सांभाळणं. चित्रकाराला सांभाळण्याची फार गरज आहे. पळशीकरांचा संबंध इतिहास तुम्ही जर का पाहिला, त्यांचा जन्म साकोलीला झाला, तिथून ते नाना आधी आले इथे. नाना पळशीकर तबलचे होते चांगले, ते तबला वाजायला म्हणून आले आणि ॲक्टर झाले. पण त्यानंतर ते इथे आले पळशीकर. इथे आल्यानंतर त्यांना बेंद्रेंचं शिष्यत्व मिळालं, त्यांच्याकडे त्यांनी काम केलं आणि नंतर त्यांनी जी एक प्रवास केला आहे त्या प्रवासात म्हणजे त्या काळात त्यांच्याबरोबरचे जे चित्रकार होते ते नावलौकिक पैसा त्यांनी मिळवला. पण पळशीकरांनी मला सांगायला आनंद वाटेल की कधीही आपले एक्झिबिशन भरवलेले नाही आणि रिटायर झाल्यानंतर त्यांनी आपली चित्रं वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटना महाराष्ट्रातल्या भेट दिली.
त्याच्याविषयी आणखी नंतर मी बोलणार, मी लिहिणार आहे त्याच्याबद्दल, पण आता मी बोलत नाही आणि या समारंभाला घालबोट लावत नाही. पण ज्यांना ही भेट दिली त्यांनी त्यांची किती काळजी घेतली आणि त्याचं काय केलं, हा सगळा एक मोठा इतिहास आहे आणि तो मी तुम्हाला सांगेन नंतर कधी. पण महत्त्वाचं आहे की सरांनी त्यांचं कर्तव्य केलं, त्यांनी चित्र दिली, त्यांनी शिक्षण दिलं, त्यांनी ज्ञान दिलं. आपण काय ग्रहण केलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ती चर्चा करण्याची इथे जागा नाही. पण तो आपण काय ग्रहण केलं हे खरोखरच अजूनही अनुत्तरित आहे आणि त्याचा आपण आज जसे आज इथे भेटलात तसं कुठेतरी भेटायला पाहिजे आणि ओपनली मोकळेपणाने मुक्तपणे त्याच्यावर चिंतन आणि वक्तव्य करायला पाहिजे. आणि हे पळशीकर करत असत, महिन्यातून एकदा ते क्रिटिसिझम द्यायचे वर्ग फायनल इयरला. आणि त्यावेळी म्हणजे ते आमची चंपीच करत असत, म्हणजे एखादं चित्र हे व्हाईटच आहे उतरवते खाली आणि त्या चित्रकारासोबत चित्रासोबत चित्र करायची पण म्हणजे चंपी करायची होती. म्हणजे अशा तऱ्हेचं त्यांचं जे भाषण असायचं, त्यामुळे त्यावेळी जरी आम्हाला काही कळत नव्हतं पण नंतर काही दिवसानंतर त्यांना काय म्हणायचं ते काय, त्यांचं सतत एक म्हणणं होतं की तुम्ही चित्रकार झालात तर तुम्ही सतत चित्राचाच विचार करायला पाहिजे, सतत चित्रच काढायला पाहिजे. तुम्ही असं नव्हे, तुम्ही असं काहीतरी गैरसमजून घेता की इथे येऊन 5 तास चित्र काढत बसलो की चित्रकार, नाही, तुम्ही 5 तास विचार करा कधीतरी वर्गात बसून. तर ती विचार करण्याची जी प्रक्रिया आहे, आणि त्यांनी कधी आम्हाला वाटत नाही की त्यांनी विषय दिला आम्हाला, त्यांनी नेहमी आम्हाला विचार करायला लावला. विषय घेऊन चित्र करण्याचं काम आम्ही 3rd year केलं, पण 4th आणि 5th त्यावेळी एकत्र घेत असत. 4th year सर्वेलकर असायचे, 5th year पळशीकर असायचे. तर पळशीकरांनी कधी विषय दिला नाही, जरी आज त्यांच्या चित्रातून ते जेव्हा स्टुडंट होते तेव्हा त्यांनी रंगवलेले विषय तुम्हाला पाहायला मिळतील, पण त्यांनी जी प्रगती केली आपल्या जीवनामध्ये त्यात त्यांनी एक कटाक्षाने पाळलं की आता विषय रंगवायचा नाही तर आता विचार रंगवायचा आहे. आणि हा विचार घेऊन आम्ही त्यांच्या मागून